कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी परिसरामध्ये ढगफुटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. मागील महिन्यात चिंचोली करंजखेड मंडळात चिंचोली घाटशेंद्रा लोहगाव टाकळी नेवपूर करंजखेडा परिसरात ढगफुटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी आणि घाटशेंद्रा गावात पुराचे पाणी शिरून घरांची झालेली पडझडीची पाहणी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना प्रवीण दरेकर म्हणाले की पंचायत समिती सदस्य मनीषा गायकवाड यांचे पती समाधान गायकवाड यांनी एमसीएन न्यूजने ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची वेळोवेळी बातमी प्रकाशित केल्याचे व्हिडिओ भागवत कराड यांच्या मार्फत मला पाठवल्याने मी आज औरंगाबाद जिल्ह्याचा पाहणी दौरा केलाय असे म्हणत एमसीएन न्यूजचे आभार मानले. यावेळी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शेतकऱ्यांना धीर देत चिंचोली परिसरात झालेल्या नुकसानीची दाहकता शासन दरबारी मांडून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान देण्याची मागणी विधान परिषदेत लावून धरून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदानाची मदत मिळून देण्याचे आश्वासन दिलेत. शासनाने लवकरात लवकर सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी नसता चिंचोली लिंबाजी आणि कन्नड तालुक्यातील शेतकरी यांना सोबत घेऊन मंत्रालयात ठिय्या देऊ असा इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिलाय. निवृत्ती काळे, एमसीएन न्यूज, चिंचोली. हे आश्वासन आणि काम करायची जबाबदारी सरकारची आहे आणि सरकार करत नाही म्हणून आज आम्हाला फिरावं लागतंय. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, कोकणामध्ये निसर्ग चक्रीवादळ झालं आणि त्या निसर्ग चक्रीवादळ सुरू असताना त्या ठिकाणी पहिलं पोहोचलो कोण असेल, विरोधी पक्ष नेता म्हणून मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि देवेंद्रजींना घेऊन दौरा केला आणि नंतर सरकार जागा झालं आणि आपलं काम काय. मी पूर्ण कोकणचा दौरा केला तेव्हा घरं पडली होती, बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या, तिथलं तर संसार उद्ध्वस्त झाले होते, शाळा पडल्या होत्या आणि सरकारला जागा करावं लागलं तेव्हा सरकार जागा झालं. जागा झालं, घोषणा केल्या, अजूनही त्या ठिकाणी पुरेशी मदत गेली नाही हे तितकंच खरं आहे आणि म्हणून या सरकारला त्या ठिकाणी जागा करण्यासाठी मी या ठिकाणी मुद्दाम आलोय. कारण मी बघतोय सगळी परिस्थिती, मी औरंगाबाद झालं, कोल्हापुरी झालं, आपण करत करत या ठिकाणी घाटशेंद्रापर्यंत आलो, शेतीत काहीच शिल्लक राहिलं नाही. बाजरी असेल, ज्वारी असेल, मका असेल, सोयाबीन असेल, कपाशी असेल, आपल्या इकडे अद्रकचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन आहे आणि पूर्णपणे या शेतकऱ्याच्या हातात आता काहीच नाही. म्हणजे खरं म्हणजे जेव्हा भूक असते ना तेव्हा त्या ठिकाणी त्याला खायला द्यायला लागतो. आता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 4 महिने झाले अजूनही त्या ठिकाणी पंचनाम्याचंच काम सुरू आहे. मला वाटतं अशा प्रकारच्या ज्या वेळेला आपत्ती येतात त्यावेळेला हे पंचनाम्याची नाटकं फार त्या ठिकाणी न करता वस्तुस्थिती जी आहे त्या आधारित त्या ठिकाणी शासकीय यंत्रणेने तात्काळ रिपोर्ट करून शासनाने त्यावर कार्यवाही करायची आवश्यकता असते तर त्या शेतकऱ्याला वाटेल की आज माझं शेत उद्ध्वस्त झालंय, मला मायबाप सरकारने काहीतरी दिलासा दिला, नाहीतर बिचारा तो वाट बघणार, कधी मंजूर होणार, कधी येणार, तर त्याचा काही उपयोग या ठिकाणी नाही. आणि म्हणून आज या दौऱ्याच्या निमित्तानं या शेतकरी बांधवांना मी नक्की सांगेन, बरं माझ्या कामाची पद्धत आपण पाहत असाल तिथे बाप दाखवण्याचं साध्य झालं. सरकारलाही या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सांगणार आहे की या ठिकाणी मराठवाड्यामध्ये जर आपण तात्काळ मदत शेतकऱ्यांना केली नाही तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला टोकाची भूमिका घ्यावी लागेल आणि आम्ही दोन्ही विरोधी पक्ष नेते या कामी सरकारला त्या ठिकाणी धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही.